वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून लोको पायलटची आत्महत्या, कल्याण लोको यार्डमध्ये ठिय्या आंदोलन। सीएसटी येथील मेनलाईन क्रोर कंट्रोलरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून लोको पायलट सुजित कुमार जयंत यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। सिनियर सीसी जी जॉर्ज असं त्या अधिकाऱ्याचं नाव असून तो मयत लोको पायलट सुजित कुमार याला सारखा त्रास देत होता। बऱ्याच दिवसाचा मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सुजित कुमार यांनी कल्याणमधील करपेवाडी येथे राहत्या घरी गळफास लावून स्वतःला संपवून घेतले, अशी धक्कादायक माहिती ऑल इंडिया शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन कांबळे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे। सागा, आज या कल्याणच्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कसले हा गोंधळ झाला, काय कार्यक्रम होता आज तुमचा? मी नितीन कांबळे, ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचा सेक्रेटरी आहे मी, आणि आमच्या एक सहकारी सुजित कुमार जयंत ज्याचे 18 तारखेला त्याचे हँगिंग अवस्थेमध्ये बॉडी पोलिसांना मिळाली कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनला, आणि त्यानंतर त्याची बॉडी इकडे आणल्यानंतर असं कळालं की त्याने 5 ते 6 दिवसापूर्वी त्याचं निधन झालेलं आहे त्या अवस्थेमध्ये। त्यानंतर कामगारांमध्ये असा रोष होता की जे डिपार्टमेंटल जे हॅरॅसमेंट होते त्यांना, आमच्याकडे एक रोड लर्निंग म्हणून एक सब्जेक्ट आहे लोको पायलट आणि मोटरमनसाठी, तर त्या दरम्यान त्याला थोडीशी हॅरॅसमेंट झाली आणि त्यानंतर तो काही दिवस कामावर नव्हता। नंतर तो बऱ्याच वेळा कामावर यायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याची काही जॉईन तो झाला नव्हता आणि त्यामुळे तो डिप्रेसमध्ये होता असं मला पण कळतं आहे। त्याच्या मी ज्यावेळेस त्याचे जे बॅचमेट आहेत जवळचे सहकारी आहेत त्यांना ज्यावेळा मी विचारलं त्यावेळेस ह्या गोष्टी आल्या, आणि त्यामुळे जे संपूर्ण कामगार आहे आमचा ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे आमचे सदस्य असतील किंवा संपूर्ण रनिंग स्टाफ आणि त्याचे जे सहकारी आहेत जे वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट काम करतात त्यांच्यामध्ये एक रोष होता, आणि त्यांनी आज त्याचं फुनरल आम्ही या ठिकाणी फॅमिली कुटुंबीय आल्यानंतर आयोजित केलं होतं, परंतु लोकांमधला रोष जास्त असल्यामुळे त्यांनी आज या ठिकाणी कुर्ला सबर्बन लॉबीमध्ये आमचे डिपार्टमेंटचे प्रमुख सीनियर साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याबद्दलचा जो काही रोष होता तो त्यांनी प्रशासनासमोर व्यक्त केला आहे, आणि यासाठी जे जबाबदार अथॉरिटीज होत्या सीनियर CC CSTM मेनलाईन त्यांना रेल्वेकडून आता आम्हाला कळालेलं आहे की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांची त्या पदावरून इमिजिएट बदली केलेली आहे। त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासनाचं पण आभारी आहे, आणि मी जे आपले ADRM मुंबई यांच्याशी ज्यावेळेस बोललो तर त्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, आणि त्यासाठी चौकशी कमिटीचं एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती त्यांनी गठीत केलेली आहे, आणि ती चौकशी समिती लवकरच याविषयी त्यांना अहवाल देईल आणि दोषींना याच्यामध्ये जी काही शिक्षा असेल रेल्वे डिपार्टमेंटच्या वतीनं। त्याच दरम्यान आमचे काही सहकारी ऑल इंडिया SC ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी आणि त्याचे परिवारजन हे कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेचा FIR करण्यासाठी उपस्थित आहेत, आणि आता आंदोलन इकडचं समाप्त झालं आहे आणि कारण अजूनही त्याचे अंत्यसंस्कार झालेले नाहीत, तर आम्ही सगळेजण आता अंत्यसंस्कारसाठी जात आहोत। अधिकाऱ्याच्या जाचेला कंटाळून आत्महत्या केली असं काही सांगायला? आता तर आमच्याजवळ जी काही माहिती मिळेल त्यामध्ये जे CSTM मेनलाईन आमची जी लॉबी आहे लोको पायलट लॉबी, त्या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे सिनियर CC जी जॉर्ज यांचं नाव पुढे येते यामध्ये, आणि त्यामुळेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, आणि पुढे जी काही इन्क्वायरी होईल त्यामध्ये अजूनही काही कुणाची नावं जर समोर आली त्यांनाही आम्ही रेल्वेकडे मागणी करणार आहोत की त्यांच्यावर पण कठोर कारवाई करावी आणि या जो आमचा बंधू आहे त्याला न्याय मिळवून द्यावा। सुजित कुमार याला अवघे 6 वर्ष झाले नोकरीवर लागून, अजून त्याचं लग्न सुद्धा झालं नव्हतं, त्याचबरोबर तो काही विशेष परीक्षा सुद्धा देत असताना त्याच्या जीवावर एखादा उर्मट अधिकारी असा जीवघेणा वर्तणूक करत असेल तर अशा अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे। यावेळी शेकडोच्या संख्येने रेल्वे लोको पायलट व अधिकारी तसेच RPF रेल्वे पोलीस मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते।
आवाज टीव्ही न्यूज साठी सुरेश जगताप, उल्हासनगर.